आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. देवसेना बाळा देवसेना देवसेना आम्ही तुझ्यासाठी कपडे आणलेत. देवसेना अगं नवीन ड्रेस आणलाय तुझ्यासाठी, येऊन बघ. लवकर ये ग देवसेना. देवसेना ती तिच्या खोलीत असेल. देवसेना 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 कुठे ग? देवसेना तिच्या खोलीत असेल आत्या. ठीक आहे, तू काय करते? देवसेनेसाठी खीर बनवतीये मी. तुला तिच्या सोबतच राहायला सांगितलं होतं ना, उगाच हे उपद्रव कशाला करतेस? तिला आवडते म्हणूनच बनवत होते. तुम्ही ड्रेस आणला तिच्यासाठी? हो आणले आणले. तिला आवडतील की नाही माहित नाही. तुम्ही आणलंय ना, मग का नाही आवडणार तिला? नक्की आवडेल. चला जाऊया. चला. देवसेना 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 काय ग देवसेना खोली नाही आत्या, इथेच होती ती. काय हो, देवसेनेला पाहिलं का? तिला ड्रेस आवडला का? माझ्या हातात पिशव्या बघून कळत नाही, देवसेना अजून भेटलीच नाहीये. देवसेना अजून भेटली नाही, ती इथेच होती. कुठे देवसेना कुठे गेली असेल? देवसेनेला सांभाळायचं सोडून तू काय करत होती सांग मला. मी आताच तिला नवीन ड्रेस घालून किचन मध्ये गेले होते, ती इथेच कुठेतरी असेल. काय म्हणालीस तू? तिला नवीन ड्रेस घातला? पोरीला एकटीला सोडून तू दुकानात गेली होतीस काय? अहो नाही, मी घरातच तिच्यासाठी ड्रेस शिवला. अरे देवा. आम्ही आणलेला ड्रेस देवसेनेला घालायचा आहे. आपण ते सर्व नंतर ठरवू, आता देवसेना कुठे कळायला नको का? चला तिला जाऊन शोधूया. चला. देवसेना 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 देवसेना. देवी गंगाला लवकर घरी परत आण. देवसेना देवसेना माझे बाबा आणि आजोबा सुखी राहू देत. देवसेना गंगा आणि सीताईला पण सुखी ठेव. मला चांगली बुद्धी दे आई. देवसेना 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 ऐग खूप तहान लागली आहे मला, काय करू मी आता? यात पाणी आहे का बघते. यात पाणीच नाही. जाऊ दे, वर जाऊन पाणी पिऊन येते आणि आजोबांना या देवी बद्दल पण विचारते. मला ना खूप तहान लागलीय, आधी जाऊन पाणी पिऊन घेते.
देवसेना देवसेना माहिती नाही पण अशी कोणती तरी शक्ती आहे जी देवसेना कुठे येते कळूच देत नाहीये अशी कोणती शक्ती आहे देवसेना कुठे आहेस तू बाळा आई आई देवसेना देवसेना राजशेखर तू कसलीच काळजी करू नकोस स्वामी पार्वतीपुरम मध्ये मेडिकल कॅम्प साठी गेलेले माधवीने वनदेवी मंदिरात असलेल्या या कालचक्राची माहिती दिली होती शिवनाग असलेल्या पार्वती सोबत राहून शोध घेऊन पार्वतीला संजीवनी बुटीचा वापर करून बंधन ठेवायचा मार्ग पण त्यांनी सांगितला हो स्वामीजी खरं म्हणजे माधवीमुळेच आपल्याला कालचक्र मिळालंय आपल्याला बरीच मदत केली माधवीने आपल्या जीवनाचं भलं होण्यासाठी तिने ते कालचक्र आपल्या स्वाधीन केलं हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे माधवीला शेवटच 20 वर्षांपूर्वी तिच्या लग्नात पाहिलं होतं माधवी तिच्या मुलाबाळांसोबत आनंदाने राहत असेल असं मला वाटलं होतं पण ती असं वारुळाच्या आत बसून तपश्चर्या करत असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं हो ना जे एकटे असतात ते तपश्चर्येसारखी गोष्ट करू शकतात पण कुटुंबासोबत असणारे मन दुखावल्याशिवाय असा टोकाचा निर्णय घेत नाहीत माधवीचं मन दुखावण्यासारखं असं काय घडलंय स्वामी सर्वसामान्यांसारखीच तिची पण मुला बाळांसह जगण्याची इच्छा होती पण नशिबाने तसं होऊ दिलं नाही लग्न झालं त्याच महिन्यात तिचा नवरा सर्पदंशाने मेला तिला माहीत असलेले सगळे उपचार करूनही ती तिच्या नवऱ्याला वाचवू शकली नाही म्हणूनच माधवीला पार्वती सोबत केलेल्या धोक्यामुळे कोणत्या तरी नागाने येऊन नवऱ्याला सर्पदंश केला असं तिला वाटू लागलं म्हणूनच संपूर्ण नागवंशाला मिटवण्याची तिने शपथ घेतली सामान्य माणसासारखी राहिली तर तिची शपथ पूर्ण होणार नाही म्हणून तिने हट्टाने ही तपश्चर्या सुरू केली माझी बहीण फक्त हुशारच नाहीये तर हट्टी देखील आहे तिने ठरवलेली गोष्ट पूर्ण करूनच दाखवते जेव्हा शिवगण बनून वारुळातून बाहेर येईल तेव्हा ती अख्ख्या नागवंशाला मिटवणार माधवीच्या शक्ती समोर नंदिनी नाही वाचू शकणार शिवरात्रीच्या रात्री नंदिनीचा खेळ संपेल तोपर्यंत आपल्याला सावध राहावं लागेल नंदिनीच्या विरोधात माझ्याकडे शक्ती नाहीये पण तिच्यापासून संरक्षण कसं करायचं हे मला चांगलंच माहितीये तुम्ही काळजी करू नका मी सगळं बघून घेईन ठीक आहे स्वामी नंदिनी कोणत्या तरी जंगलातच असेल असं माझा अंतरात्मा सांगतोय डोंगरात असलेल्या देवीच्या जंगलात ती मला नाही सापडली आज या संपूर्ण कारला देवीच्या जंगलात तिला कुठेही लपली असेल तरी शोधून काढायचंय आज तिला पकडावंच लागेल
नंदिनीच्या शोधात भटकत आहे, पण इथेही श्रवण मुनीश्वर सारखी तपश्चर्या करते। संपूर्ण शरीर वारुळाने ढकलं गेलंय, म्हणजे खूप वर्षांपासून तपश्चर्या करते वैश्य। ही कोण असेल, कशासाठी तपश्चर्या करते? तंबोरान हिलाच भेटायला आला होता का? ही त्या तंबोरांच्या ओळखीची तर नसेल ना? मला ओळखत नसताना मलाच उचलून फेकलंस, भैरवीला उचलून फेकलंस। तू कोण आहेस? तू मी कोण आहे हे तुला जाणून घेण्याची गरज नाहीये। तुला इथे यायलाच नव्हतं पाहिजे। तुझ्या मांत्रिक शक्तीचा आणि माझ्या तपश्चर्या शक्तीचा मेळ जुळून येत नाही। तू माझ्या जवळ पण येऊ नकोस, जा इथून। तू एक तपस्विनी असू शकतेस, पण मी एक सर्व सात्विक साधनी आहे, शक्ती उपासनी, पंचमंत्र अर्चना शक्ती थांबवून पराशक्ती मंत्राचा जप कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलण्यापेक्षा ओम पराशक्ती नमः बोल। शिवाचं नाव घेणार हे तोंड दुसरं कोणतंच नाव नाही। शिव स्वतः शक्तिमय आहे। आता तुझ्यावर मी विजय मिळवणारच। तुला ओम पराशक्ती बोलावंच लागेल। मी नाही बोलणार, मग मी तुला सोडणार नाही। खूप वर्षांपासून तू या वारुळात तपश्चर्या करतेस, म्हणून मी तुला वेळ देते। आता मी जाते, पण मी परत येईल तेव्हा तू पराशक्तीच नाव घेतलं पाहिजेस, नाहीतर तुझं हे वारुळ मी तोडून टाके, तुझी तपश्चर्या मी भंग करे। देवसेनेला सगळीकडे शोधलं पण नाही सापडली।
मुलीला हिच्या जीवावर सोडून गेलो होतो. अरुण येऊन देवसेना कुठे विचारल्यावर ही चांगलीच फसणार आहे. आधी अरुणला सगळं सांगायला हवं. देवसेना. हॅलो सर. या सर, बसा. सर, दिवाकर होते ना, तेव्हा त्यांच्याकडे मी एक प्रोजेक्ट दिला होता. ते वारल्यानंतर मी पुढे चौकशी नाही केली. पार्वतीपुरम मधल्या पार्वतीची केस आहे ती. शेवटी मला ती फाईल तयार आहे असं सांगितलं होतं. त्या प्रोजेक्ट संदर्भात दिवाकरने काय डिटेल्स गोळा केल्यात ती फाईल मला हवी होती. त्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का सर? क्लायंटच्या कॉन्फिडेन्शियल डिटेल्सना दिवाकर खूप महत्व द्यायचे. त्यांनी हँडल केलेल्या प्रोजेक्ट विषयी त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन गोळा केली आहे ते त्यांनाच माहीत असायचं. हो, पण त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल जी इम्प्रूव्हमेंट आहे ती त्यांच्या पीए ला सांगून त्याचं अपडेट ठेवणं हे त्यांचं रुटीन होतं. असं काही अपडेट केलं असेल तर ते ऑफिसच्या फाईल मध्ये असू शकतं. ती फाईल मला मिळू शकते का? प्रयत्न करतो मी, जरा थांबा. हा, हॅलो. हा, बोल ना आत्या. अरुण, अरे आपली देवसेना कुठेच सापडत नाहीये. ती कुठे गेली काहीच कळत नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? मला काय करायचं कळत नाही रे. तू जरा लवकर येतोस का? ठीक आहे, आलो. सर, पार्वतीपुरमच्या पार्वतीची फाईल मिळाली आहे. ठीक आहे सर, हीच फाईल आहे. खूप धन्यवाद. वेलकम सर. खूप तहान लागली आहे. चक्कर पण येते मला. कशी बाहेर जाऊ मी? आई, मदत कर माझी. तुझ्या भरोश्यावर मुलीला सोडून गेलो, हीच मोठी चूक झाली. माझी खरंच काही चूक नाहीये. वाटत्या देवसेनेच्या वाढदिवसाच्या दिवशी तू असं वागलीस? हा, आधीच ती गंगा सापडत नाहीये, आता देवसेना पण सापडत नाहीये. अरुणने आल्यावर मुलगी कुठे विचारलं तर काय सांगायचं? मला खूप भीती वाटते. मुलगी कुठे गेली असेल? देवसेना कुठे गेली? काय झालंय काय? अरे, सकाळी तू गेल्यानंतर गंगाने कॉल केला होता. आज देवसेनाचा वाढदिवस आहे ना, तो मोठ्या थाटातच साजरा व्हायला पाहिजे असं सांगितलं. म्हणून आम्ही देवसेनासाठी ड्रेस घ्यायला निघालो. तेव्हा देवसेनाला सीताकडे सोडून तिची काळजी घ्यायला सांगूनच निघालो. पण घरी आल्यानंतर पाहिलं तर देवसेना कुठेच सापडत नाहीये. देवसेना कुठे गेली? ती तिच्या खोलीत खेळत होती आणि मी तिच्यासाठी खीर करत होते. तुला खीर कोणी बनवायला सांगितली होती? जेवढं सांगितलं तेवढंच करायचं ना. स्वतःची मनमर्जी कशाला चालवतेस तू इकडे? जर देवसेनेला काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी. आता सांग ना, देवसेना कुठे? अरे, आमचा आधीच तिला सगळीकडे शोधून झालाय अरुण. आता जा आणि परत शोधा. ठीक आहे अरुण. देवसेना, 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 देवसेना. देवी आई, तूच वाचव. इथून कशी बाहेर पडू सांग ना. देवसेना, 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 देवसेना. ए, किती जोरात मारतेस? दिसत नाही तुला. आवाज नाही द्यायचं होतं ना? तू काय? मग तू आवाज द्यायचा होता. अगं, आधी देवसेना जाऊन शोधूया. चल देवसेना. हे बघ, तू तू गंगा म्हणून फोन करून देवसेनेला फसवतेस. गंगाला शोधत देवसेना कुठे बाहेर तर गेली नसेल ना? खरं सांग ना, मी तुझ्या पाया पडतो. नको लपूस तू आता. तुम्ही असं बोलून माझ्यावर संशय घेताय. ती इथेच कुठेतरी असेल, बाहेरच असेल कुठेतरी.
घरात सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये देवसेना. देवसेनेला आम्ही हिच्या भरोशावर सोडून गेलो आणि ही देवसेनेला एकटं सोडून आउट हाऊस मध्ये जाऊन देवसेनेसाठी ड्रेस शिवला असं म्हणत होती. ही जे बोलते ते साफ खोटं आहे. ही पोरीला बाहेर कुठेतरी घेऊन गेली, तिला हरवलं, आता काहीच माहित नसल्यासारखं नाटक करते. अरुण, गंगा देखील घर सोडून गेली. आता हिला अडचण देवसेनेचीच होती फक्त, म्हणून हिनेच विचारपूर्वक काहीतरी केलंय. देवसेना राहिली नाही तर ही तुझ्या सोबत नवीन संसार करायला मोकळी. हिनेच काहीतरी केलं असणार. देवसेनेला काय केलं ते तूच विचार. ऐकलंस? आता सांग ना, देवसेना कुठे? हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय की मी असं करेन? एक्सक्यूज मी, पोलिसांना कोणी बोलवलं? त्यांना मीच बोलवलंय. तुला कॉल केल्यानंतर मला सीतेवर संशय येत होता. आपण विचारल्यावर ती खरं सांगणार नाही म्हणून मी पोलिसांना बोलवून घेतलंय. इथे देवी कोण आहे? मीच आहे सर. हरवलेली मुलगी कोणाची? माझ्या भाच्याची मुलगी आहे सर. त्याची एकुलती एक मुलगी आहे सर. मुलीला शेवटचं कोणी पाहिलं होतं? ठीक आहे, इथेच उभी आहे सर.